आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड बिल्डिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलो, तर व्हिडिओमध्ये वापरेल जे बीटमार्क आणि शेकवे प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाईट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरेल जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकवे प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार। तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल, त्यानंतर आजचा जो शेकवे प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजचा आपल्या सिम्पली मटेरियल राहणार आहे। तर सिम्पली मटेरियलमधील जो डेमो इमेज आहे तो दिलेला आहे, तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। तर ॲड केल्यानंतर या इमेजची लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 12.29 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन आपल्याला इथल्या शेवटच्या बीटमार्कवर म्हणजेच 4 सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे। आल्यानंतर सिम्पली इमेज लेअरवर क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा आपल्याला ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता या इमेज लेअरचे 2 भाग झालेले आहेत। आता या दोन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि करून घेतल्यानंतर बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातला फर्स्ट इफेक्ट येऊन आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट येऊन आपल्याला पहिल्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। तर पहिल्या इमेजला पेस्ट केल्यानंतर त्याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरचा अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसून येतो, तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टून आपल्याला तो सेकंड नंबरच्या म्हणजे 4.4 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन तिथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। सिम्पली दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं, परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, त्यानंतर प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि फर्स्ट नंबरला तुम्ही याला ब्लॅक पेन जी दिसते ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे। तर ॲड झाल्यानंतर मोमेंट आजपर्यंत जाणून येतो आपल्याला थोडीशी साईज वाढवून येतं, आपल्याला ती PNG ॲडजस्ट करायची आहे आणि PNG ॲडजस्ट झाल्यानंतर याही PNGची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, त्यानंतर प्लस चिन्हावर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरची जी वर्ड ॲटिट्यूड PNG अशा प्रकारे ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे। तर ॲड झाल्यानंतर मोमेंट आजपर्यंत जाऊन सिम्पली आपल्याला खाली स्क्रोल करीत आपल्याला ती PNG ॲडजस्ट करून लावायची आहे। ॲडजस्ट करून लावल्यानंतर याही PNGची लेंथ शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, आपल्याला 2.10 सेकंदापासून ते आपल्याला 3.16 सेकंदापर्यंत 4 बीटमार्क बघू शकताय। तर सिम्पली या बीटमार्कला इफेक्ट देण्यासाठी छोटीशी लेअर आपल्याला इथं पेस्ट करायची आहे, त्यासाठी इथून बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरला बघू शकता अशा प्रकारे छोटीशी लेअर आहे, ती लेअर इथून कॉपी करण्यासाठी लेअरवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट यायचं आहे आणि आपल्याला 2.10, त्यानंतर 2.22, त्यानंतर 3.5 आणि 3.16 या 4 बीटमार्कला आपल्याला ती लेअर पेस्ट करायची आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायची, आपल्याला पहिली जी 2.10ची लेअर आहे ती अशीच आपण इथं ठेवणार आहोत, त्यानंतर 2.22 सेकंदाच्या लेअरवर क्लिक करून मोमेंट आजपर्यंत जाऊन थोडी स्क्रोल करीत आपल्याला पुढं खेचत घ्यायची अशा प्रकारे, त्यानंतर 3.5 सेकंदाची त्याच्या पुढे आपल्याला थोडीशी खेचत घ्यायची अशा प्रकारे, घेतल्यानंतर आपल्याला 3.16ची सगळ्यात इकडे साईडला अशा प्रकारे घेऊन यायचे, यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। तर अशा प्रकारे चारही सेट झाल्यानंतर आपल्याला पहिला जो कलर आहे तो असाच ठेवायचा आहे, सेकंड नंबरच्या लेअरवर क्लिक करून कलरवर अँड फील्डवर येलो कलर सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर अशाच प्रकारे 3.16 सेकंदाच्या लेअरवर क्लिक करून कलर अँड फील्डवर क्लिक करून येलो कलर सिलेक्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, परत एकदा इथून बॅक निघून शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि शेकबी प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही 4th नंबरला बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन तुम्हाला दिसून येतं आहे। सिम्पली ॲनिमेशन क्लिक
आपल्याला इथून कॉपी करण्यासाठी लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टवरून आपल्याला इथं शेवटच्या बिटमार्कवरून म्हणजे 4 सेकंदाच्या बिटमार्कवर येऊन कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. तर या लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, परत एकदा बॅक निघून शेकेपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि 5th नंबर तुम्ही बघू शकता एच डी आर आय इफेक्ट दिलेला आहे. तर सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी एच डी आर समोरील तिन्ही लेअर अशा प्रकारे दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 3 लेअर करून घ्यायच्यात. त्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करून घ्यायच्यात. आणि झाल्या तिन्ही पेस्ट 3 लेअर याची जी लेंथ आहे ती आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या पूर्ण स्टेटसपर्यंत एच डी आर आय अप्लाय होणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.